नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गौरवशाली इतिहास या आपल्या चॅनलवरती. आणि आज तुम्हाला आपण कुठे चाललो हे समजलंच असेल, तरी पण मी सांगतो, भारतामध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुण्यापासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आज आपण या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर मंडळी, आपण या ठिकाणापर्यंत पोहोचलो कारने. या ठिकाणी येण्यासाठी पुण्यावरनं तुम्हाला डायरेक्ट भीमाशंकर अशी बसही मिळते. तर आपली कार मंदिरापासून 6 किलोमीटर अलीकडेच एका पार्किंगच्या ठिकाणी आपण लावलेली आहे. त्या ठिकाणावरनं मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाने एक छानशी सोय केलेली आहे. तिकडनं शटल बस लावलेल्या आहेत. साधारणतः 15 रुपये तिकीट असं आहे पर पर्सनला. आणि त्याच्या माध्यमातून मंदिराच्या जवळपास होणारी गर्दी रोखण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे. तर मला हा प्रयत्न त्यांचा खूप आवडला, कारण जेणेकरून त्या ठिकाणी भाविक भक्तांना व्यवस्थित जाता यावं, व्यवस्थित दर्शन व्हावं आणि फारशी गर्दी नसावी, हा त्यामागचा उद्देश होता. तर मंडळी, पाऊस खूप आहे, श्रावण महिना, त्यात पाऊस असणारच. या ठिकाणी आपण धुकंही पाहत आहोत. तर या बसमध्ये बसून आम्ही धुकं एन्जॉय करत, पाऊस एन्जॉय करत मंदिराच्या जवळपास पोहोचतो आहे. बस स्थानकापासून पुढे आल्यानंतर मंदिराच्या बाजूने आपण जेव्हा जातो तर तेव्हा आपल्याला दुतर्फा खूप सारी दुकाने लागलेली आहेत, काही हॉटेल्स आहेत. तर या दुकानांमध्ये खूप सुंदर अशी फुलं या ठिकाणी शंभू महादेवाला वाहण्यासाठी ठेवलेली आहेत. तर ती तुम्ही विकत घेऊन आपली पूजा शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करू शकता. मंडळी, भयंकर गर्दी आहे दर्शनासाठी आणि आम्ही शॉर्टकट घेतलेलं आहे. बहुतेक आम्ही कळसाचं दर्शन घेऊन जाणार आहोत आणि एवढी गर्दी आहे. रविवारचा दिवस आहे आणि त्यातली त्यात श्रावणी रविवार आहे. उद्या तर तोबातोबा गर्दी असेल. तर तुम्ही जर प्लॅन करत असाल तर सकाळी एकतर लवकर यावा, कारण सकाळी फारशी गर्दी नसते, या ठिकाणी येऊन तुमचं दर्शन प्रॉपर होऊ शकतं. आज आम्हाला निघायला उशीर झाला, त्यातली त्यात परत रस्त्यामध्ये ट्रॅफिकही लागली, कारण रस्त्यामध्ये इतक्या सर्व गाड्या एका वेळी रस्त्यावरती आल्या आणि त्यामुळे बेशिस्त चालवणारी लोकंही त्याला कारणीभूत होती. तर त्या बेशिस्त लोकांमुळे ट्रॅफिक जाम झाली होती आणि त्यामुळे आम्हाला पोचायला उशीर झाला होता. तर मंडळी, तुम्ही जर येत असाल तर सकाळी लवकर या, लवकर दर्शन होईल तुमचं आणि तुम्ही परत सुखरूप जाऊ शकता. तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, ही जी लाईन आहे, तर या लाईनमध्ये सगळे लागलेले आहेत आणि आम्ही हे आत्ता जंगलातनं प्रवास करत चाललेलो आहे. मंडळी, भीमाशंकर अख्खच्या अख्ख या धुक्यामध्ये बुडवलेलं आहे, गुडूप झालं आहे अगदी. आणि याच धुक्यात आपल्याला पुढे गेल्यानंतर मंदिर पाहायला मिळणार आहे. तर मंदिराचा कळस जरी पाहायला मिळाला तरी आज आल्याचं सार्थक आपण मानू. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा हा परिसर म्हणजे अभयारण्याचा, त्यामुळे या ठिकाणी माकडांची संख्या तुम्हाला पाहायला मिळणारच. तर मंडळी, ही माकडं तुमच्या सोबत असलेल्या वस्तू हिसकवण्याचा प्रयत्न करतात, तर त्यासाठी थोडं जपून चाला. मंडळी, समोर दिसतंय ते शंभू महादेवाच्या मंदिराचं शिखर. तर चला, शिखर तरी पाहायला मिळालेलं आहे. पोहे दादा, मुखदर्शन आपल्याला घेता येते का? अक्षरशः आपण शॉर्टकट घेऊन दुसरा रस्ता पकडून इकडपर्यंत पोहोचलेलो. मंडळी, मुखदर्शनाची रांग छोटी असल्याकारणाने आपण मुखदर्शन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाजूला जी असलेली रांग आहे तर ती मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठीची आहे, तर ती खूप दूरपर्यंत आहे. मंडळी, समोरच्या भागातून आपलं दर्शन झालेलं आहे, मुखदर्शन घेतलेलं आहे, त्या ठिकाणी तांदळ ठेवलेलं आहे, तिथे आपण हात लावून दर्शन घेऊ शकतो. तर आतल्या भागामध्ये मंदिर आहे आणि मंदिरात आतल्या बाजूला त्या ठिकाणी जो टी व्ही लावलेला आहे त्या टी व्हीमध्ये आपल्याला शंभू महादेवाचं शिवलिंगाचं दर्शन होतं. तर चला मंडळी, अशा पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे. बाहेरच्या बाजूला पाऊसही पडत आहे. आता ह्या पावसातून आपण वाटचाल करून परत घरी पोहोचूया. तर ह्या ठिकाणी ही दिसणारी दीपमाळ आहे. तर
जेव्हा आपण नॉर्मल टाइममध्ये येतो त्यावेळेस ही दीपमाळ आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते. चला आता ही घाईगडबडीत झालेलं दर्शन आहे, तर हे दर्शन झालं आता आपण विळदपूरच्या ठिकाणी एवढी सगळी गर्दी आहे. ही सगळी मुखदर्शनाची गर्दी आहे आणि इकडचं बाजून आपल्याला परत यायला लागतंय. तर मंडळी, मंदिरात दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो आणि जोराचा पाऊस सुरू झाला. तर या ठिकाणी कायम पाऊस असतो, पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी तुम्ही छत्री म्हणा किंवा रेनकोट म्हणा, तर या ठिकाणी येताना ते नक्कीच घेऊन या. मंडळी, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता एवढा पाऊस आहे, एवढा पाऊस आहे. इकडे थोडा वेळ सुद्धा उसत मिळत नाही आणि धुकं असतं इकडे प्रॉपर. तो या धुक्यामध्ये भाविक भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला निघत आहेत. मंडळी, या ठिकाणी या बसमध्ये बसून आता आपण परत पार्किंगला चाललेलो आहोत. याच बसमध्ये बसून आपण पार्किंगमधनं इकडे आलो होतो, तर आता ही आपल्या गाडीची व्यवस्था आपण करूयात. या गाडीमध्ये जाऊन बसायला लागेल आपल्याला. तर मंडळी, या शटलमध्ये आपल्याला जागा मिळालेली आहे आणि भीमाशंकर बस स्टँडपासून आपण आपल्या पार्किंगच्या ठिकाणाकडे निघालेलो आहोत. तर मंडळी, मी आत्ता हा प्रवास करतो, तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकनचं बटनही दाबा, जेणेकरून आपल्या पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि आपला एकही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मंडळी, आजचा आपला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मंडळी, आजचा एपिसोड या ठिकाणी संपूयात. भेटूयात पुढच्या एका नवीन अशा भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.